नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुण्यात गणेशोत्सवाच्या आज मोठ्या धूमधडाक्यामध्ये सुरुवात झालेली आहे. सकाळी सर्व मानाचे गणपती जे पुण्यातले आहे त्यांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. आता संध्याकाळी विद्युत रोषणाई बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि आता आपण आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ठिकाणी, यांची विद्युत रोषणाई बघणार आहोत. त्याचप्रमाणे यांची जी आरती आहे, आज पहिल्याच दिवशी आम्ही आपल्यासाठी आरती घेऊन आलेलो आहोत. या आरतीमध्ये आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मुखदर्शन, त्याचप्रमाणे भाविकांचं दर्शनसुद्धा या ठिकाणी होणार आहे. आता आपण बघूयात दगडूशेठ हलवाई गणपतीचे देखावा, तो त्यांनी सादर केलाय, तो देखावा काय आहे आणि विद्युत रोषणाई कशी आहे ती. मित्रांनो, हा दगडूशेठ हलवाई गणपतीचा जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशचा आहे. हा देखावा, ही प्रतिकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे आणि आता ह्याची विद्युत रोषणाई जी आहे ही सुरू झालेली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश, हा संपूर्ण आपल्यासाठी आपण विद्युत रोषणाई जी आहे यांनी केलेली आता आपल्याला आम्ही दाखवत आहोत. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण तुळशीबाग गणपतीपाशी आलेलो आहोत आणि तुळशीबाग मूर्तीचं हे दर्शन जे आहे आपल्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. तुळशीबाग मंडळामध्ये आपण आलेलो आहोत आणि हा तुळशीबाग गणपतीची मूर्ती जी आहे हे आपल्यासाठी आम्ही दाखवत आहोत. या ठिकाणी जगन्नाथपुरीचं दर्शन आपल्याला होत आहे. जगन्नाथपुरीचा देखावा या ठिकाणी हुबेहूब आपल्यासाठी तुळशीबाग गणपती, जो पुण्याचा मानाचा चौथा गणपती आहे, यांनी या ठिकाणी केलेला आहे. गणपती बाप्पाचं दर्शन केल्यानंतर या ठिकाणी जगन्नाथपुरीचं दर्शन या आपल्याला मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बाबूगेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंदिराच्या गणेशोत्सव देखाव्यामध्ये. गणपती बाप्पा मोरया.
आता आपण बाबूगेनू मंडळाचा गणपती जो आहे त्याच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. मित्रांनो, आपल्याला बाबूगेनू गणपती मंडळाचा जो मूर्ती आहे ही आपण दाखवत आहोत. बाबूगेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नवसाचा गणपती, त्याचं दर्शन आता आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अखिल मंडई गणेशोत्सव मंडळामध्ये. या ठिकाणी जो देखावा केलेला आहे शिवमंदिर, भगवान शंकराचं पिंड आणि त्याचं दर्शन आपण या ठिकाणी घेत आहोत. भव्य असा नंदी सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळणार आहे. हे आहे देखावे आणि हा आहे भव्य असा नंदी जो शिवलिंगाच्या अगोदर आपण बघू शकतो. मंडई गणपतीची ही पालखी ज्यातनं गणेश मूर्ती आज विराजमान करण्यात आली आणि ही आहे मंडईची भव्य अशी शारदा गणपती मूर्ती. याचं पहिल्याच दिवशी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दर्शन देत आहोत. गणपती बाप्पा मोरया.